नमस्कार रसिक श्रोते हो, आपण लिंबू लोणचे प्रकार दोन बघणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: धुऊन पुसून व सुकवून घेतलेली ताजी लिंब, केपर लिंबू लोणचे मसाला आणि सेंदव मीठ. या पॅकेटवर सर्व इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेल्या आहेत. साधारण 25 लिंब असतील तर त्यामध्ये 150 ग्रॅम मीठ आणि 100 ग्रॅम केपर लिंबू लोणचे मसाला घालावा आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून बरणीत भरावं. एवढं सोपं हे लोणचं आहे. आणि विशेष म्हणजे हे लोणचं ज्यांना साखर नको असेल त्यांच्यासाठी आहे, बिना साखरेचं लिंबू लोणचे मसाला. मी बिना साखरेचं लोणचं करायचं असेल तर केपरचा लिंबू लोणचे मसाला वापरते. त्याचं लोणचं अगदी टेस्टी होतं. आणि लिंबाचं लोणचं आपल्याला व्हिटॅमिन सीसाठी आणि इम्युनिटी बूस्टर म्हणून आणि पाचक म्हणून जेवणात खाण्यासाठी खूप चांगलं लागतं हे लोणचं. अशा प्रकारे लिंबाच्या पुडी कापून घेतल्यावर त्यातलं बी काढून घ्यावं, कारण बी कडू लागतं. आणि बिना साखरेचं लोणचं करायचं असेल आपल्याला तर केपरचा लिंबू लोणचे मसाला आपण घालायचा आहे. त्या पॅकेटवर मागे सर्व माहिती लिहिलेली आहे, किती प्रमाणात मसाला घालायचा आणि मीठ साधारण किती घालायचे आहे. तर त्या जेवढ्या पुडी असतील त्या प्रमाणात हा मसाला त्यात घालून घ्यायचा. आणि मी सेंदव मीठ वापरते तर सेंदव मीठ पण घालून घ्यायचं. तुम्ही आपलं नेहमीचं जे नॉर्मल मीठ आहे ते पण घालू शकता. आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. आणि हे लोणचं लगेच बरणीत भरून ठेवलं तरी चालतं, म्हणजे ते बाहेर पातेल्यात हलवण्यासाठी ठेवायची काही गरज नाही. आपण बरणीत पण वर खाली करू शकतो. आणि साधारण 8 ते 15 दिवसात हे लोणचं छान मुरतं. आणि ज्यांना बिना साखरेचं लोणचं हवं आहे त्यांच्यासाठी हे लोणचं खूप चांगलं आहे आणि अतिशय टेस्टी लागतं. तर नक्की करून बघा लिंबू लोणचे प्रकार 2.